हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर इथं मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे आणि तो दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून असं चाळणीमध्ये याचं सगळं पाणी नितळण्यासाठी ठेवलेलं नंतर अशा एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती पसरवून ठेवलं तर आपल्याला हा सावलीतच तांदूळ वाळवून घ्यायचा आहे तर आता गणपती बाप्पासाठी जर उकडीचे मोदक करायचे असतील तर इंद्रायणी तांदूळ तुम्ही असा स्वच्छ धुवून नंतर सुकवून तो चक्कीवरून दळून बारीक असा दळून आणल्यानंतर त्यापासून मोदक छान होतात विकतचं पीठ आणण्यापेक्षा किंवा मोदकाला राशनचा तांदूळ न वापरता तुम्ही इंद्रा इंद्रायणी तांदूळ वापरू शकता तर इथं मी पनीर बनवते तर एक लिटर एवढं दूध घेतलेलं आहे आणि पनीर बनवताना काय करायचं की शिळं दूध किंवा तापवलेलं अगोदरचं दूध न घेता तुम्ही जे ताज दूध असतं बघा कच्चं निरसं दूध ते अगोदर घ्यायचं म्हणजे न तापवलेलं दूध घ्यायचं त्याच्यातून पनीर जास्त निघतं आणि पनीरचा कलर सुद्धा पांढरा शुभ्र राहतो तर दूध दुधाला उकळी आल्यानंतर गॅस बंद केलेला आणि इथं लिंबू कमी लागत अस म्हणजे काय होतं की बऱ्याच वेळा व्हिनेगर आपण टाकलं तर थोडंसं लागतं पण लिंबाचा रस टाकायचा म्हटलं तर खूप जास्त लागतो म्हणून मी लिंबाच्या साली पण यामध्ये टाकते त्यामुळे पटकन पनीर फाटलं जातं कमी लिंबाच्या रसामध्ये सुद्धा आणि सालीमुळे कडवटपणा वगैरे यामध्ये अजिबात येत नाही नंतर धुवून घ्यायचं आणि ह्या लिंबाच्या साली आहेत त्या सेपरेट काढून घ्यायच्या तर बघा एक लिटर दुधामध्ये एवढं पनीर बनतं आणि पनीर बनण्यासाठी असं एखादं सुती कापड घ्यायचं यामधलं पाणी तुम्हाला जेवढं निघतं सुरुवातीला तेवढं काढून घ्यायचं आणि असे याला घट्ट असं गाठ बांधून घेतलेले आणि हे पाणी तुम्ही काही जण चपात्या करण्यासाठी सुद्धा वापरतात किंवा झाडांना घालू शकता यामध्ये भरपूर प्रोटीन आहे तर यावरती असं खलबतात जेवढी जाड वस्तू ठेवचाल तेवढं पनीर पटकन सेट होतं तर अर्ध्या तासामध्ये अशा पद्धतीने पनीर सेट होतं तर सिंकच्या तिथं ठेवलं म्हणजे हे पाणी जे गळत आहे ते यामध्ये निघून जाईल तर अर्ध्या तासानंतर बघा मस्त असं पनीर पूर्ण सेट झालेलं आहे तर मला उद्या पनीरची भाजी पोरांना डब्याला द्यायची होती तर मी आदल्या दिवशी हे पनीर बनवून ठेवलेलं आहे तर बघा एक लिटर दुधामध्ये एवढं पनीर तयार झालेलं आहे आणि जेव्हा आपण घरचं फ्रेश पनीर बनवतो त्याची चव सुद्धा वेगळी असते आता हे पनीर मी प्रत्येक वेळी पनीर म्हणजे न तळता आहे असं कच्चंच पनीर भाजीमध्ये टाकते शक्यतो जेवढं शक्य होईल तेवढा तेलाचा वापर कमी करायचा प्रयत्न असतो तर बघा छान असं याचं तुम्ही पीस कट करून आता तासामध्येच सेट झालेला आहे व्यवस्थित असं बघा तर नेहमी याच पद्धतीने मी बनवते आता कधी विनेगर असतं व्हिनेगर नसेल तर लिंबू इथं मी यूज करते आणि लिंबू नसेल तर ताकसुद्धा तुम्ही टाकू शकता त्यामध्ये त्याने सुद्धा हे पनीर आहे ते फाटलं जातं म्हणजे दूध फाटलं जातं आणि त्यापासून पनीर बनवायला येतात तुम्हाला जसे पीस करायचे आहेत तसे तुम्ही करू शकता तर मी जास्त छोटे ना करता थोडेसे मोठे ठेवलेले आहेत अशा मिडियम साईजचे आणि आता हे पन हुआ हुआ असा असा पनीर आपण डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता तुम्ही आणि तुम्हाला जेव्हा केव्हा यूज करायचं आहे तेव्हा ते काढून असं फ्रेश असं पनीर चवीला सुद्धा छान लागतं विकतचं पनीर आणण्यापेक्षा तर हे असं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी मला भाजी करायची होती लवकर तर हे लागणारं कांदा टोमॅटो म्हणजे सुखडे मसाले तिळ थोडंसं सुकं खोबरं असं सगळं घेतलेलं होतं ते मी रात्रीच भाजून फ्रीजमध्ये बारीक करून ठेवलेलं होतं आता सकाळी फक्त मग आता बस लवकर असल्यामुळे सकाळी डब्याची गडबड असते तर थोडंसं तेल टाकलेलं आहे त्यामध्ये काळं तिखट टाकलेलं आहे एक ते दीड चमचा आणि तिखट छान परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये बा आता नेहमी पनीरसाठीचा जो, जो मसाला बारीक करतो आपण तो, तो यामध्ये टाकलेला आहे आणि तो मसाला आता यावरती झाकण ठेवून छान परतून घ्यायचा आणि एका वाटीमध्ये मी इथं हळद घेतलेले जिरे पावडर धने पावडर आणि पनीर मसाला दोन चमचे घेतलेला आहे तर यामध्ये थोडंसं दूध टाकून हा मसाला मी मिक्स करून घेतला आहे आणि तोपर्यंत यावरती झाकण ठेवून हा अगोदर जो आपण वाटून बनवलेलं होतं ते सुद्धा छान भाजलं गेलेलं आहे नंतर यामध्ये थोडीशी साखर टाकायची यामुळे पनीर चवीला छान होतं आणि आता आपण हे मिक्स केलेले जे मसाले आहेत ते सुद्धा यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे आता पनीरच्या भाज्या भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या जातात ही पण एक एकदम सोपी पद्धत आहे आणि चवीलासुद्धा छान होतं आणि तेलाचा वापर सुद्धा मी फार कमी केलेला आहे म्हणजे जेवढं शक्य होईल तेवढा तेल म्हणजे आपण कमी खाल्लेलं चांगलं कारण तेलातून असं काही शरीराला भेटत नाही त्यातून फक्त वजन वाढवायसाठीच आपल्याला ते कारणीभूत ठरतं नंतर यामध्ये तो मसाला पण छान झाकण ठेवून वाप काढून घेतली आणि काजू पण इथं मी उकडून घेतले होते आणि ते असे त्याचे दोन भाग करून घेतले काजू पाच मिनटांत उकडले जातात मोठ्या गॅसवरती ठेवलेलं थोडंसं पाणी टाकून आता हे पनीर आणि काजू यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि नंतर पा पाणी मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर तुम्हाला किती ग्रेव्ही बनवायची आहे ह्यानुसार आता कोणत्याही भाजीला किंवा ग्रेव्हीला तुम्ही गरम पाणी टाकलं तर मग भाजी अजूनच छान होते अजून मीठ थोडंसं कमी होतं कारण मी कांदा भाजताना थोडं टाकलेलं होतं ते चाकून बघून थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि हे आता यामध्ये गरम टा पाणी टाकून घेतलेलं आहे आता थोडीशी कोथिंबीर होती ती टाकलेली आहे आणि वरून दोन चमचे छोटे दोन चमचे आहे तेवढं तूप यामध्ये टाकलेलं आहे आणि यामध्ये आता फ्रेश क्रीम तु असेल तर तुम्ही टाकू शकता नसेल तर मग काय करायचं दुधावरची साई इथं घ्यायची आहे तर लेकरांना बघा त्यांच्या आवडीच्या भाज्या दिल्या तर टिफिन संपला जातो आणि आठवड्यातून एकदा मी पनीर देतेच शक्यतो गुरुवारच्या दिवशी पनीर माझं फिक्स असतं आणि पनीर द्यायचं असेल त्यावेळी मग मी आगल्या दिवशी सगळी रात्री तयारी करून ठेवते म्हणजे पनीर बनवून ठेवते आणि मसाला जो आहे तो पण बारीक करून ठेवला तर मग दुसऱ्या दिवशी आपल्याला प पनीर बनवायला वेळ लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनटांमध्ये सुद्धा ही पनीरची भाजी तयार होते सगळं आपण अगोदर तयार करून ठेवलं तर कारण सकाळची गडबड आता स्कूलचं टायमिंग बरोबर साडेआठला बस येते तर तोपर्यंत त्यांना नाश्त्याला द्यावं लागतंय टिफिन बनवून द्यायचं आणि नंतर त्यांचं केस वगैरे बांधून आवरून द्यायला सुद्धा वेळ जात। जातो आता ह्या दोन वेण्या घालण्यासाठी सुद्धा जरा टाईम जातो कारण एखादी पोनी बांधायची म्हटलं तर पटकन होते पण ही दोन वेण्या घालण्यासाठी जरासा वेळ लागतो मुलांना काय आवरायला काय लागत नाही त्यांची ते तयार होतात पण मुलींना केस बांधून तर आपल्याला बाकीचं जरी त्यांनी आवरलं तर केस तरी आपल्याला बांधून द्यावे लागतात तर ही सकाळची धावपळ असते तर, तर, तर हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहतात किंवा कोणत्या गावातून पाहता हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल व्हिडिओ तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर नंतर भेटूया नवीन अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत